सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ भैया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बाळांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे इयत्ता 7वी विषय भूगोल. पूर्व चाचणी आपण पाहणार आहोत उत्तरासहित ब्रिज कोच 2022-23 साठी, सेतू अभ्यासक्रम 2022-23 साठी. तुर्तास आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओबाबत थेट नोटिफिकेशन्स मोबाईलवरती मिळत राहतील. त्याबरोबरच बाळांनो, हा व्हिडिओ शेवटून शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, कारण उत्तरंही महत्त्वाचे आहेत, उत्तरं तुम्हाला लिहावायची आहेत. त्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिहा, गुण 6 मार्क आहेत यासाठी. तर बघूया पहिलं चित्र, जर आपण बघितलं बाळांनो तर बघा या ठिकाणी माशाचं अवशेष आहे गाडले गेलेले. तर याला आपण जीवाश्म असे म्हणतो बाळांनो. ही पहिले चित्र जे आहे ते जीवाश्माचं आहे. माहिती घेऊया, गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळत उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात, यांना जीवाश्म असे म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती आपल्याला मिळते. चित्र क्रमांक आ हे आहे सौर ऊर्जा संदर्भात आहे. तर बाळांनो त्याची माहिती घेऊया आपण. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सौर ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. सौर ऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हीटर, वाहने चालवता येतात. सौर ऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यावर अवलंबून असतो. आकृती क्रमांक ई बघूया आपण. बघा पृथ्वीवर एकूण पाणी 100%, त्यातील 3% वापरण्यायोग्य आणि पृथ्वीवरील वापरण्यास उपलब्ध पाणी आहे 0.003%. तर बघूया आपण याची माहिती घेऊया. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे, तर बरेचसे पाणी हे खारट आहे बाळांनो. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प 0.003 पाणी सर्व सजीव वापरू शकतात, तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे. आणि त्यातील पृथ्वीवरील वापरण्यायोग्य पाणी जे 3% आहे याची या संदर्भात ही चित्र दिलेलं आहे. तर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीगल व नकाशा कागदावरील नकाशातील फरक आपल्याला सांगायचा आहे. 4 मार्काला हा प्रश्न आहे क्रमांक 2 नकाशा. बघा भूगोलाच्या सहाय्याने द्विमितीय नकाशा म्हणजे काय, तर भूगोलाच्या सहाय्याने द्विमितीय साधन आहे. भूगोलाच्या अभ्यासाचं हे द्विमितीय साधन आहे. नकाशाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार आपल्याला अभ्यास करता येतो. पृथ्वीगल पाहूया, भूगोलाच्या अभ्यासाचे हे त्रिमितीय साधन आहे. विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास या पृथ्वीगलामध्ये करता येत नाही. तर बाळांनो या ठिकाणी 2 मुद्दे तुम्हाला आपण दिलेले आहेत, या व्यतिरिक्तही तुम्ही अतिरिक्त मुद्दे फरकाचे तुम्ही यात लिहू शकता. प्रश्न क्रमांक 3, आपण आपली विविध कामे करताना अनेक नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असते. नैसर्गिक संसाधनाचा अधिकाधिक जपून वापर करण्यासाठी तू स्वतःच्या सवयी म्हणजे कार्यपद्धतीमध्ये कोणकोणते बदल करणार ते तुम्हाला लिहायचं आहे. तर बघूया उत्तर. नैसर्गिक संसाधने मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करताना तारतम्याने आणि जपून करून गरज असेल तेवढेच पाणी वापरून वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेऊ. इंधनासाठी वाळलेल्या वृक्षांचे लाकूड वापरू. मातीची धूप होणार नाही याची काळजी घेऊ. खनिजांना पर्यायी ऊर्जा साधनांचा वापर करू. प्रश्न क्रमांक 7 जोडं लावा. बघा आपल्याला या ठिकाणी 2 बातम्या दिलेल्या आहेत, त्या बातम्यांचं जोडं लावायचं आहेत. पहिलं जे चित्र आहे ते हवामानाशी संबंधित बातमी आहे. बघा आणखी 2 दिवस पावसाचं सावट, अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान, हे हवामानासंदर्भात बातमी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याची जोडी लागणार आहे. आणि दुसरं जे चित्र आहे ते 10 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार, हे हवेशी संबंधित बातमी आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही, गुण आहेत 5. माझे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझे लहानपणी म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचे तेव्हा पूर्णा 12 महिने व्हायची. अगदी उन्हाळ्यात सुद्धा तिची छोटी संत धार अखंड व्हायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि नदी छोटी. मला आठवते मी हायस्कूलमध्ये असताना तिची उन्हाळ्यातील प्रवाह खंडित झाला. मी महाविद्यालयात शिकायला गेले तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह अखंड सुरू नव्हता. आणि आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यातच वाहते. काही वर्षापूर्वीची पूर्णा आणि आताची पूर्णा यात खूप बदल आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असते, नाहीतर कोडे पात्र. नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे? उत्तर आहे पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे. क्रमांक 2, नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असं लेखकाला वाटते की नदी ही जी आहे ती आधी वर्षभर वाहणारी नदी आता वाहते तेव्हा अनियंत्रितपणे वाहत नाही, तर तिचे पात्र कोरडे असते. एकतर अनियंत्रितपणे वाहते किंवा वाहत नाही किंवा तिचे पात्र कोरडे असते, अशा प्रकारे हा बदल त्या नदीच्या वागण्यामध्ये झालेला आहे. क्रमांक ई आपण बघतोय, उताऱ्याच्या शेवटी लेखक म्हणतो ती नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहेस का? तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? तर बघूया उत्तर. नाही साहजिकच मी या मताशी सहमत नाही. माझ्या मते व्यक्तींनी
माणसांनी आणि समाजाने बदलणे आवश्यक आहे. नदीने कोणताही बदल करणे आवश्यक नाही, कारण नदी चुकीचं वागतच नाही आहे. चुकीचं वागणारे हे माणूस आहे, समाज आहे आणि व्यक्ती आहेत. माणसाने नदी पात्र स्वच्छ ठेवले पाहिजे, नदी पात्रात कचरा टाकू नये, नदी पात्रात भर घालून त्यावर बांधकामे करू नये. तर बांधव अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी भूगोल विषयाची पूर्वचाचणी, क्षेत्र अभ्यासक्रमाची पूर्वचाचणी उत्तरपत्रिका आपण उत्तरासहित पाहिलेली आहे, प्रश्नपत्रिका. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळला असेल आणि इतरही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याबरोबरच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.